नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये चक्रकार हवेची स्थिती निर्माण महाराष्ट्रात पाऊस जोर धरणार आज महाराष्ट्रातील इतक्या जिल्ह्यांना मुसळधार तर इतक्या जिल्ह्यांना मध्यम पावसाचा इशारा पाहुयात काय आहे यासंबंधीची सविस्तर माहिती मान्सूनने महाराष्ट्रात आगमन केल्यानंतर कोकणात आणि विदर्भात चांगला पाऊस झाला मात्र महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे येत्या आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात होणार असून उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे दरम्यान कोकण आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता या आठवड्यामध्ये हवामान खात्याने वर्तवली आहे महाराष्ट्राची सध्याची हवामानाची स्थिती पाहिली तर कोकणावर एक हजार आठ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर एक हजार सहा तर विदर्भावर एक हजार चार हेक्टापासकल एवढा हवेचा दाब राहण्याची शक्यता आहे दरम्यान मागच्या काही दिवसापासून झारखंड ओडिसा छत्तीसगड आणि मध्य प्रदेशावर चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे या चक्रकार वाऱ्याच्या स्थितीचा काहीसा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता असून या चक्रकार स्थितीचा लाभ महाराष्ट्राला मिळणार आहे याशिवाय कोकण किनारपट्टीपासून केरळपर्यंत एक ट्रफ रेषाही विस्तारलेली आहे या एकंदरीत सर्व हवामानाचा परिणाम आजपासून महाराष्ट्रावर दिसण्याची शक्यता असून महाराष्ट्रामध्ये अनेक भागात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे दरम्यान भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार आज महाराष्ट्रात पंधरा जिल्ह्यांना मुसळधार तर सात ते आठ जिल्ह्यांना मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे यामध्ये नव्यानेच मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांना मेघगर्जनेसह मध्यम ते हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला असून विदर्भातील बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यांमध्येही आज जोरदार पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद या जिल्ह्यांना मेघगर्जनेसह तुरळक भागामध्ये हलका पावसाचा इशारा देण्यात आला असून उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी आज हलका पावसाचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्राच्या उर्वरित भागात आज कोणताही इशारा देण्यात आलेला नाही तर हे होते आताचे अपडेट पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद